जय भीम मंडली, आज बुधवार आपण सगळे स्वास्थ्याच्या दृष्टीने व्यवस्थित असाल असं गृहीत धरतो। फक्त एखाद दुसऱ्या कमेंट जरी आल्या तरी मला हे कळेल की आपण ऐकत आहात आणि चांगल्या प्रकारे पाहत आहात। मी गृहीत धरतो अर्थात की आपण ऐकत असाल, पण कमेंट काही मला दिसत नाहीये। आपला आजचा विषय आहे अण्णाभाऊ साठे एक महान क्रांतिकारक। सगळीकडे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रतिनिधित्वाचा अभाव, मी आता असं नाही म्हणणार की ते भ्रामक, नाहीच आहे प्रतिनिधित्व। लोकशाहीमध्ये आपलं ऐकणारा कोणी नसेल, आपण कोणाकडे तक्रार मांडायची, त्यासाठीच जर कोणतंही चॅनल उपलब्ध नसेल तर एक पराकोटीची अस्वस्थता व्यक्तीमध्येच नव्हे तर समाजामध्ये येते। अस्वस्थ समाज आणि त्या अस्वस्थतेमुळे थोडस नैराश्य, वैफल्य, अगतिकता आणि त्या पोटी मग विविध प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स, समझौते सुरू होतात। कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, भागीदारी, तसं तर काही दिसत नाही। हे लक्षात घेऊन आपण प्रबोधनाची मालिका जी सर्वजित बनसोड आणि राहुल खांडेकर यांनी बहुजन संघटक या पेजवरती सुरू केलेली आहे, त्या मालिकेमध्ये आपण तीन पुष्प गुंफली या विषयावरती। त्यानंतर सगळीकडे विषय ऐरणीवर आलाय असं आपण म्हणायला काही हरकत नाही, त्याच्यावरती घणाचे घाव बसले पाहिजेत, विद्वत सभा गाजल्या पाहिजेत, त्याच्या आत आपण कुरघोडीचं राजकारण करू नये। समाजकारण, राजकारण यामध्ये कुरघोडी असू नये, आणि कुरघोडी जर आपण करत असू तर कदाचित आपलं कुठेतरी आपल्यामध्ये कमतरता आहे की काय, अगतिकता येते अगदी जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काही मिळणारच नाहीये तेव्हा माणूस अगतिक होतो, माझ्या मनात काही शंका नाही। परंतु त्यातून बाहेर पडताना कोणता मार्ग नक्की आपण अवलंबावा, कारण मुळातच ही अगतिकता एकतर 300 BC ज्याला आपण म्हणतो मनुस्मृतीचा साधारण कालखंड,
तेव्हापासून मनुस्मृतीमुळे आपल्याला जी काही हीन आणि अपमानास्पद वागणूक दिली गेली ते एक अगतिकतेचं मोठं कारण आहे. पण बाबासाहेबांनी कोंडी फोडली आणि त्या कोंडी फोडून आपल्याला ॲट पार ऑन इक्वल फुटिंग असं आणून ठेवलं. गांधींनी फांदा मारला आणि वाटोळं केलं, आपलंच नाही देशाचं वाटोळं केलं, लोकशाहीचं वाटोळं केलं. जागतिक पातळीवरती घानामध्ये आपण बघतो पुतळे खाली उतरवायची सुरुवात झालेली आहे. आज तर ओपरा विन्फ्री यांचा जो बुक क्लब आहे त्यामध्ये कास्टवरचं पुस्तक आलंय आणि त्या कास्टवरच्या पुस्तकावर त्या बुक क्लबचं वैशिष्ट्य असं असतं की तिथे चर्चासत्र झडतात. कास्ट व्हायरस मस्ट बी कंटेन्ड. कास्टचा जो व्हायरस आहे तो कोरोनापेक्षा भयंकर आहे आणि तो नियंत्रणात आणलाच पाहिजे, असलाच पाहिजे. जागतिक पातळीवरती चळवळ सुरू झालेली आहे आणि या जागतिक पातळीवरच्या चळवळीला चांगला आकार देण्यासाठी मला वाटत नाही आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणी असू शकतो. कारण आपण म्हटलेलं आहे मागच्या वेळेला सुद्धा, नथिंग अबाउट अस विदाउट अस. आमच्याविषयी बोलणार असाल आणि आम्ही त्यात नाही चालणार नाही. आम्हाला घेतल्याशिवाय आपण आमच्याविषयी बोलू शकत नाही कारण ते एकांगी असू शकतं, ते बहुआयामी बहुपेढी असणं सर्वंकष असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एक तर अगतिकता मनुस्मृतीने आणलेली, जातीप्रथेमुळे निर्माण झालेली, ज्याला स्क्रिप्चरल बेस आहे, ज्याला पुस्तकांचा आधार आहे, लिखित आधार आहेत, खोटं बोलता येणार नाही. आणि दुसरी अगतिकता हातातोंडाशी आलेला घास जो गांधींनी काढून घेतला पुणे कराराच्या आधारे आणि संयुक्त मतदार संघ आपल्यावरती लादले त्यामुळे आलेली अगतिक. या दोन्हीमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग मला काही सुचत नाहीये दुसरं, आणि तो आहे प्रतिनिधित्व खरं योग्य. ते नसेल तर ती लोकशाही आहे हे मानायला मी तयार नाही. फक्त ते कशा प्रकारे आणलं पाहिजे संयुक्त मतदारसंघ अजिबात नाही. हे खरे प्रतिनिधित्व आपलं येईपर्यंतचं जे मी एक कन्सेप्ट आपल्याला गेल्या 3-4 व्याख्यानांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, मला असं वाटतं की आपल्याला कळलं असेल आता. आणि ती कन्सेप्ट आहे, ती संकल्पना आहे की आपल्याला काही मिळणारच नाही असं कळल्यानंतर आपण काहीतरी दुसरे उपाय सुरू करतो. मी आपल्याला मागच्या वेळेला विहिरीचं उदाहरण दिलं होतं, माणूस पडतो, बाहेर काढा बाहेर काढा म्हणण्याच्या ऐवजी कोणीतरी त्याला जेवण आणून देतो म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणतो जेवण द्या, पाणी द्या, बाहेर काढा, विसरून जातो. अशा प्रकारे काहीसं आपलं जे जगण्याच्या समझोत्याचं जाळं आपल्या भोवती जे पडलेलं आहे ते जाळं तोडून बाहेर पडण्यासाठी आपण निकराचा प्रयत्न केला पाहिजे, निकराचा लढा दिला पाहिजे. फार झालं आता.
कमिका मॅलरी जसं म्हणते, ज्यावेळेला डेरेकने गुडघ्याने दाबलं जॉर्ज फ्लॉइडला, 11 वेळा बोलला तो आय कांट ब्रीद, मी श्वास घेऊ शकत नाही. अँड देन स्टार्टेड द मुवमेंट ऑफ ब्लॅक लाईव्ज मॅटर. आणि त्या मुलीचं भाषण जे सगळ्यात गाजलेलं भाषण आहे सध्याचं, आपण सगळ्यांनी पाहावं असं माझं म्हणणं आहे. यंग गर्ल, यंग आफ्रिकन अमेरिकन गर्ल इन US, ती ज्या प्रकारे सांगते, सोल्युशन्स देते, आणि तिने दिलेले सोल्युशन्स आपण जे सांगत आहोत स्वतंत्र मतदारसंघ असावा याच्यापेक्षा कितीतरी दाहक आहे. शी सेज इनफ इज इनफ. द ओनली बॉटम लाईन अँड द सोल्युशन इज चार्ज द कॉप्स, चार्ज ऑल ऑफ दॅम, चार्ज दॅम एव्हरीवेअर. चार्ज द कॉप्स म्हणजे पोलिसांना अटक करा, सगळ्या पोलिसांना अटक करा, सातत्याने आमच्यावरती अन्याय करत आहेत ते. एका मुलीचं वक्तव्य आहे ते, त्यातल्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि तितक्याच तीव्र आमच्या ही भावना आहेत दलित लाईव्ज मॅटर. हे सगळं पुढे जात असताना आपण त्याचं विरूपीकरण होणार नाही, लुम्पेनायझेशन होणार नाही, बाजारीकरण होणार नाही, समजो त्याचंच कायमचं राजकारण असणार नाही, यासाठी आपण काय करावं? माझ्याकडे सोल्युशन आहे. यावर्षी महान क्रांतिकारक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षामध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. वर्षभर चर्चा करू पण मार्ग काढू. उण पुर 49 वर्ष जगलेला माणूस इतका प्रभावी असू शकतो बेचाळीस साली जेव्हा ते मुंबईमध्ये आले, कोहिनूर मिलमध्ये नोकरी केली, 44 कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये झोकून दिलं, स्वतःला उडी मारली, सोबत शाहीर अमर शेख गवाणकर, आणि 44 त्यांनी स्थापन केलं लाल बावटा कला पथक. आणि या लाल बावटा कला पथकाच्या आधारे अतिशय जबरदस्त जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठीची सगळ्यात ताकदवान अशी अभिव्यक्ती, आणि त्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं मन काबीज केलं. तो काळ काही आजच्यासारखा डिजिटल काळ नव्हता. एवढ्या कमी आयुष्यामध्ये अण्णांनी 37 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 15 लोकनाट्य, 11 पोवाडे, 3 नाटके आणि 1 प्रवास वर्णन. इतकी जबरदस्त साहित्य निर्मिती केली. जेव्हा हा लाल बावट्याचा नाव असलेला त्यांचा चमू कलापथक असं असतं की आपल्याला थोडेसे आधीबंध तपासावे लागतात, आणि माझ्यासाठी हे आधीबंध थोडं मागे गेलं तर आपल्या लक्षात येईल.
महात्मा फुल्यांची प्रेरणा 1911 पासून सुरू झाले. 1931 ला आंबेडकरी जलसे सुरू झाले. शाहीर अमरशेख गवाणकर अण्णा भाऊ यांचं लाल बावटा कला पथक 1944 ला सुरू झालं. मी आदिबंध यासाठी सांगितलं की अण्णा भाऊंचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी बहुपेढी क्रांतिकारक आणि उत्क्रांत झालेलं होतं. आपण जसं म्हणतो एक प्रवास असतो व्यक्तीतून व्यक्तिमत्व निर्मितीचा प्रवास आणि त्यावरती त्यांच्यावरती कोणते कोणते प्रभाव कार्यरत होते याचा धांडोळा घेणं. गरजेचं नुसतं नसून त्याशिवाय आपल्याला ही व्यक्ती सर्वार्थाने कळणार नाही आणि ती कळावी असं वाटत असेल तर आपल्याला त्यांच्यावरती असलेले इन्फ्लुएन्सेस बघावे लागतील. रशियन राज्यक्रांतीचा इतिहास, लेनिनचं चरित्र, एक कादंबरी आहे जे रशियन साहित्याचा मानदंड मानलं गेलेलं आहे. लेखक आहेत फ्योदोर दोस्तोवस्की आणि कादंबरी आहे क्राईम अँड पनिशमेंट. त्याचं मराठी भाषांतर शुक्लाजींनी केलेलं. देव जागा झाला हे अण्णांनी वाचलं. मॅक्सिम गॉर्कीचा सुद्धा त्यांच्यावरती तितकाच इन्फ्लुएन्स. म्हणजे पहा, एका बाजूला कम्युनिस्टांची चळवळ, दुसऱ्या बाजूला सत्यशोधक वारसा जो त्या काळाच्या सगळ्याच विचार करणाऱ्या परिवर्तनवाद्यांवरती कायमचाच असे, त्यांच्या सोबत असे, आणि आंबेडकरी वारसा, आंबेडकरी तत्वप्रणाली, आंबेडकरी विचार, आंबेडकरी चळवळ याने सगळं समाज मन त्या काळामध्ये भारावलेलं होतं. आणि त्यातून जी अण्णाभाऊंची निर्मिती झाली त्या निर्मितीचे आपण काही भाग जर केले, मी त्यांना क्रांतिकारक का म्हटलेलं आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे उत्क्रांत आहे, विकसित होत गेलेलं आहे. सुरुवातीचा काळ त्यांचा कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली होते ते त्यात होतेच. टीका करण्याच्या दृष्टिकोनातून लोक कधीतरी विचारतात की यांना कम्युनिस्टांनी नक्की काय पोस्ट दिली होती हो कार्यालयात किंवा अन्य कुठे, तो भाग वेगळा. परंतु प्रभाव होता, ते कम्युनिस्ट होते यात दुमत नाही, असू नये. परंतु जेव्हा त्यांना लक्षात आलं की इथली जातीयता, इथले जातीय प्रभाव भाकरीच्या पलीकडचे आहेत, अर्थकारणाच्या पलीकडचे आहेत, आणि त्यासाठी त्याचं उत्तर हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वप्रणालीतूनच मिळू शकतो. म्हणून सुरुवातीचा आणि नंतरचा असे दोन टप्पे आपल्याला अण्णाभाऊंच्या एकूण प्रवासाचे करता येतील. हा नंतरचा टप्पा पूर्णतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावाखालचा आहे. कदाचित सहजासहजी कम्युनिस्ट मित्र आमचे मान्य करतील असं मला वाटत नाही, परंतु ती वस्तुस्थिती आहे. आणि हा जो प्रभाव आहे
हा प्रभाव नंतरच्या काळातल्या त्यांच्या सगळ्या साहित्य कृतींमध्ये सातत्याने आहे, डोकावत नव्हे आहे. विठू महार, सापळा, उपकाराची फेड, सोन्याचा मणी, देशभक्त घोटाळे इत्यादी साहित्य कृती जर आपण अण्णाभाऊंच्या वाचल्या, आपण म्हणाल की अहो तुम्ही तर पोलीस अधिकारी होते, तुम्ही कधी वाचलं सगळं? आपल्या माहितीसाठी सांगतो, ज्या परीक्षेतून पास होऊन मी स्पर्धा परीक्षेतून पोलीस अधिकारी निर्माण झालो, माझा विषय मराठी साहित्य होता. थोडंसं असं नको वाटायला की कोणत्याही विषयावर बोलतात, म्हणून सांगितलं. प्रौढीचा भाग वगळता आणि त्यामध्ये शेवटची जी आहे ती बुद्धाची शपथ, या सगळ्या साहित्य कृतींमधल्या माझ्यासाठी मला खूप भावलेल्या साहित्य कृती ज्या आहेत त्यामध्ये आहे सोन्याचे मणी. मनाबाईकडे शहरात ती येते तेव्हा ती सोबत सोन्याचा मणी घेऊन येते, कारण तिला माहिती आहे, तिची कल्पना आहे, मान्यता आहे की मृत्यूच्या वेळेला तो जर तोंडामध्ये ठेवला तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते. या सगळ्या भ्रामक कल्पना तयार केलेल्या सनातन्यांनी स्वर्ग प्राप्ती, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, राहू, केतू, भविष्य, भंपक, एनिवे तो भाग वेगळा. परंतु तो सोन्याचा मणी ठेवला तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होणार. निवडणूक येते, बाबासाहेबांच्या पक्षाच्या उमेदवाराची माणसं येतात वर्गणी गोळा करण्यासाठी आणि बनाबाईच्या मनामध्ये घालमेल सुरू होते की काय करू. बाबासाहेबांच्या चळवळीचा रेटा काय असेल इमॅजिन करू शकता? आणि तो इतका प्रत्येकारी उतरवलेला आहे अण्णाभाऊंनी की बनाबाई तो मणी देते. यातून आपल्याला हे कळतं की तोपर्यंत अण्णाभाऊ पूर्णतः बाबासाहेबांच्या चळवळीच्या प्रभावाखाली आले होते. मी असं म्हणणार नाही की त्यांना कम्युनिस्टांनी फसवलंय, असं म्हटलं जातं. देशभक्त घोटाळे आणि त्याहूनही महत्वाचं, देशभक्त घोटाळ्यांकडे येण्यापूर्वी आपल्याला एक भाग चांगल्या रीतीने समजून घ्यावा लागेल. मी आपल्याला काय म्हटलं की जी काही मरगळ समाजात आलेली आहे पुढे जायचं कसं यासाठीचं मार्गदर्शन आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मिळतं. कसं? तर त्यासाठीची उपकाराची फेड जी प्रत्येक दलित माणसाने महार, मांग, ढोर, चांभार यांनी वाचणं अनिवार्य आहे, वाचलंच पाहिजे, आपल्या पोरांना वाचायला लावा. या उपकाराची फेड कथेमध्ये शंकर चांभार असतो, मळू महार असतो, मनू परीट असतो आणि लखू मांग असतो. ज्या वेळेला शंकर चांभाराकडे एक मातंग आणि एक बघा अण्णाभाऊ लिहितात, स्वतः मातंग आहेत परंतु माणूस मोठा कसा म्हणायचा तो त्याच्या जाती पलीकडे पाहत असतो. तो सगळ्यांचा उत्कर्ष होईल
या दृष्टीने विचार करत असतो तेव्हा आपण म्हणतो माणूस मोठा आहे, मोठा आहे, महान आहे, क्रांतिकारक आहे। लखू मांग बसलेला असतो तितक्यात तिथे मळू महार येतो, शंकर चांभार पायतण शिवत असतो, चपला शिवत असतो, आणि तितक्यात मनुपरीट येतो, तर मनुपरीटाचं ते काम तो करत असतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्राधान्याने प्राथम्याने, आणि तेवढ्यात तो काही कमेंट्स करतो मळू महारावरती, आणि त्या कमेंट्समुळे त्या शेरेबाजीमुळे मनू महार मळू महार दुखावतो। बरं, परीटाची चप्पल शिवतो आणि मळू महारासाठी मात्र शिवण्याचं जे काही सामान आहे ते त्याच्या ताब्यात देतो आणि म्हणतो की हे घे शिव। म्हणजे चांभाराने महाराची चप्पल शिवू नये असा एक आदेश पेशव्यांकडून त्यांनी पारित करून घेतलेला असतो। काय पेशवे ना आणि काय प्रशासन, वेलफेअर नावाचा काही भाग होता का या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर येणे अगोदर? बुद्धाच्या काळात होता, अशोकाच्या काळात होता, पुष्यमित्र सुंगाने वाटोळ केलं, वेलफेअर विरहित प्रशासन पूर्ण देशात चाललं आणि ते परत एकदा नव्याने वेलफेअर टाकून अंतर्भूत करून प्रशासन आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। काय तर म्हणे पेशव्यांचा निर्णय झाला होता, पेशव्यांकडे कुणीतरी गेलं म्हटलं की त्यांचं काय पायतण शिवायचं की नाही, जुन्या चपरा सांधायचे की नाही याचा निर्णय व्हावा, तेव्हा निर्णय झाला की महाराच्या चपला काही महाराच्या मांगाच्या चपला तुम्ही शिवल्याच पाहिजेत असं काही नाही। त्याला अनुसरून ते चपला शिवायचं सामान दिलं गेलं, मळू महार क्रांतिकारक आहे, बघा लिहितंय कोण, अण्णाभाऊ साठे। कुठल्याही प्रकारचा प्रेजुडाईस नाही, याचाच अर्थ आंबेडकरी चळवळीचा प्रभाव त्यांच्यावरती निर्माण झाला होता आणि त्यावेळी जाताना मळू महार म्हणतो की तू माझ्यावरती फार उपकार केले, कारण तो म्हणतो की मी तुझ्यावर उपकार केले, तुला ते शिवायचं सामान दिलंय उपकार आहे, तेही मला करायचं कारण नाही, म्हणतो कधीतरी उपकाराची फेड करेन, त्या चांभाराची म्हैस मरते, म्हैस ओढण्याचं काम महारांचं आहे, महारा मांगांचं आहे, महारांनी जेव्हा गावकीची कामं सोडली त्यावेळेला नंतर ती मांगांकडे आली हे सुद्धा अण्णाभाऊंना मान्य नव्हतं। त्यांचं म्हणणं सातत्याने बाहेर पडा, बाबासाहेबांच्या एका आदेशानुसार जशी ही सगळी जनता महार मंडळी शहराकडे रवाना झाली, गावकीची कामं सोडून दिली, त्यानंतर ती आपणही सोडली पाहिजेत, आपणही देवदेवस्की सोडली पाहिजे, पूजा अर्चा सोडल्या पाहिजेत, म्हणून मी त्यांना क्रांतिकारक म्हणतो। साहित्य निर्मिती क्रांती घडवून आणण्यासाठी तो क्रांतिकारक साहित्यिक आणि ते होते अण्णाभाऊ साठे। मग जेव्हा ती म्हैस ओढायची वेळ येते तेव्हा शंकर चांभार त्याला सांगतो मळू महाराला आणि मळू महार म्हणतो ह्या घे दोऱ्या आणि ते काही बाकीचं सामान ओढण्याचं, आता तुझी म्हैस हे माझं सामान करून टाक, कारण तू माझ्यावर उपकार केले होतेस, माझ्या हातात सामान देऊन
तू माझ्या चपला काही सांधल्या नाहीस, पायतान काही शिवलं नाहीस, ते माझ्याकडे दिलं शिवायला, आता हे सामान घेन ओढ तुझी म्हैस. मग त्यानंतर तो सगळा गाव जागा करतो महारांच्या विरुद्ध. मळू महार खंबीर उभा राहतो, आलेल्या जमावाला सामोरा जातो आणि सांगतो सगळ्यांना समजावून, मी का केलं, काय शिकायचं आपण यातून. आपण आपसातले भेद विसरणं हे शिकायचं. कारण शंकर चांभाराच्या इथे जो लखू वांग बसलेला असतो तो त्या तुटक्या तपामध्ये चहा पित असतो आणि यातून प्रतिकात्मकता आहे, त्यांना दाखवायचं आहे अण्णाभाऊंना की हे त्यांनी केलेलं कृत्य योग्य नाही, त्याने ते नाकारणं गरजेचं होतं, त्याने मळू महारासारखं वागणं गरजेचं होतं. यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. महार चांभार ढोर मातंग यांच्यामध्ये जी फूट पाडण्याचा प्रयत्न सनातन्यांनी सातत्याने केलेला आहे, त्यातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपण एक नसलो तर आपल्याला उत्कर्ष सोडाच जगण्याचा प्रश्न निर्माण होईल हे अण्णाभाऊंना त्या कथेतून सांगायचं. माझ्यासाठी ही कथा वाचल्यानंतर अहो त्याची समीक्षा करायची म्हणजे समीक्षेचं मोठं पुस्तक होऊ शकतं. इतक्या गोष्टी त्यातून आपल्याला ज्ञात होतात. ज्यावेळी आपण त्यांच्या इतर साहित्याचा परामर्श घेतो, देशभक्त घोटाळे यामध्ये कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे, यासाठी जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव. उत्तरार्धातला भाग आहे अण्णाभाऊ साठेंचा. कम्युनिस्ट चळवळीतला माणूस म्हणतोय की कशा प्रकारे आपल्याला बदल आणता येईल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण गेलो तरच आपण टिकू या प्रवाहामध्ये. आपल्याला प्रवाहपतित होऊन चालणार नाही, आपल्याला टिकावं लागेल आणि ते टिकण्याचा मार्ग फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या राज्यघटनेच्या आधारे पुढे जातो. शेवटची त्यांची कथा आहे बुद्धाची शपथ. चार पोरं असतात, घरी जायचं नाही असा निर्णय घेतात, तर एक जण म्हणतो बुद्धाची शपथ घेऊया, खेळत असतात. बुद्धाची शपथ घेतात, संध्याकाळ होते, अस्वस्थ होतात पोरं, रेल्वे स्टेशनला येतात, गाडी पकडतात, मुंबईला जातात, आपले नातेवाईक शोधून काढतात. नातेवाईक विचारतात अरे पोरांनो कसे आला तिकडे आणि का आलात, त्यावेळेला ते सांगतात आम्ही एक अशी गोष्ट केलेली आहे जी आम्ही मोडू शकत नाही आणि ती आमची आहे बुद्धाची शपथ. शेवटचं वाक्य बुद्धम शरणम गच्छामि, काय अर्थ काढायचा याचा? समस्त समाजासाठीचा दिलेला तो एक महान संदेश मानतो मी आणि ते क्रांतीचं लक्षण मानतो, कारण त्याशिवाय तुम्ही पुढे सरकू शकत नाही. कुठल्याही प्रकारचे कर्मकांड नको, देवदेवस्की नको, धर्मांधता नको. विज्ञानवादी असणं गरजेचं आहे, मर्यादेचा गाडा, डोळे
बरबद्या कंझारी चिखलातील कमळ विज्ञानवादी दृष्टिकोन फार महत्त्वाचा बघा मार्क्सवादी विज्ञानवादी आंबेडकरवादी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला किती बहुपेढी बनवलं अण्णाभाऊंनी आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हा क्रांतिकारक माणूस आणि त्यांचं साहित्य त्या काळातल्या साहित्यिकांनी म्हटलं हे लोकरुची आहे ओ पॉप्युलिस्ट ज्याला म्हटलं जातं अजिबात लोकरुची नव्हतं कारण अगोदरच्या साहित्यामध्ये आम्हाला साहित्यातही अपमानित केलेलं होतं आमचं पात्र तिथे दाखवलं जायचं कुठेतरी बुजगावण्यासारखं मग ती कादंबरी असेल कथा असेल त्यातून अण्णाभाऊंनी आम्हाला बाहेर काढलं आमच्या माणसाला बुलंद व्यक्तिमत्व साकारलं अभिव्यक्त केलं जो प्रॉलेटेरियट आहे सामाजिक सर्वहारा आहे आर्थिक सर्वहारा त्याला त्यातून बाहेर काढून लढायला शिकवलं अण्णाभाऊंच्या साहित्याविषयीचं फार छान मीमांसा करणारं लिखाण करणारे काही विद्वान आहेत आवाड नावाचे JNU मधले प्राध्यापक आहेत त्यांनी फार छान त्यांच्या लिखाणाविषयी म्हटलेलं आहे की ती एक चालती बोलती एथनोग्राफी आहे त्या समाजाचं इतकं प्रत्ययकारी वर्णन आहे की त्याच्या आधारे त्याचा तुम्ही ऐतिहासिक लेखाजोखा मांडू शकता की तो काळ काय असेल ही वॉज अ ग्रेट एथनोग्राफर अण्णाभाऊ साठे कारण तशीही आमचा तसा स्वाभिमानाचा इतिहास लिहिलाच नाही जे लिहिलं त्यात आमचा माणूस अगतिक लाचार दावणीला बांधला गेलेला कारण नसताना ओशाळलेला अण्णाभाऊंचा नायक मात्र असा नाही मग तो कुणी असेल तो भटका विमुक्त असेल आर्थिक विपन्नावस्थेतला असेल शोषित वंचित पीडित सामाजिक दृष्ट्या सर्वहारा परंतु पराकोटीची नैतिकता पाळणारा मी तर म्हणेन पंचशिलाचं पालन करणारा असा नायक त्यांनी आपल्याला दाखवला मग तो फकीर असेल सत्तू भोसले असेल तो मराठा चौगुल्याला मारून टाकतो कारण तो सई नावाच्या महारबाईला मारत असतो त्याच्याच जातीच्या माणसाला मारून टाकतो आणि त्यानंतर सगळ्या महिलांचा कैवार घेतो त्यांच्या नवऱ्यांना दम मारतो त्रास द्यायचा नाही म्हणून आणि त्यांची नांदण्यासाठी सासरी रवानगी करतो त्यांच्यासाठीचं सुरक्षेचं कवच बनतो बघा मराठा माणूस फकीरा कादंबरी जी सगळ्यात गाजलेली त्यातला फकीरा
तो वाचल्यानंतर फकीरा आपल्यामध्ये संचारतो, वागायचं राहायचं कसं तर फकीरासारखं राहायचं, फकीरासारखं वागायचं। मोठा साहित्यिक कोण? तर ज्याचं साहित्य वाचल्यानंतर आपण त्यानुसार राहायला लागतो, त्यानुसार वागायला लागतो आणि तशा प्रकारे आपल्या जडणघडणीमध्ये त्या साहित्याचं योगदान असतं, त्या साहित्यिकाला मोठा साहित्यिक म्हणावं। माझ्या दृष्टीने अण्णाभाऊ साठे हे नुसते साहित्यिक नव्हते तर समाज घडवणारे क्रांतिकारक असे तत्ववेत्ते होते। अण्णाभाऊंचं साहित्य वाचताना करमणुकीच्या अर्थाने अंगाने वाचू नये, कारण ते तत्वज्ञान आहे। एकदा का ते पचलं की त्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अमूलाग्र बदल होतो। मित्र असं म्हणेन की सध्या कोविडचा काळ चालू आहे, बाकी आम जनतेने वाचावं की वाचू नये, पण दलित आदिवासी ओबीसींनी नक्की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचावं या काळामध्ये। अण्णाभाऊ किती महान होते याचं एक उदाहरण मासला। रशियामध्ये ते इतके प्रसिद्ध होते, लोकप्रिय होते। नेहरू जेव्हा रशियाला गेले तेव्हा नेहरूंना विचारण्यात आलं, राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे कसे आहेत? राज कपूर यांच्याविषयी नेहरू सगळं सांगू शकले, दिलगिरी व्यक्त केली, म्हटले मला अण्णाभाऊ साठे काही माहिती नाही आहेत। परत आले अस्वस्थतेतच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळवलं त्यांनी की हे अण्णाभाऊ साठे गृहस्थ कोण आहेत, शोध काढला, ते म्हटले त्या चिराग नगरच्या झोपडपट्टीत राहतात। अरे यांना मलबार हिलला बंगला द्या, अख्खा रशिया यांच्या साहित्यावर फिदा आहे। आणखी कोणता आरसा दाखवायचा अण्णाभाऊ महान क्रांतिकारक होते हे सिद्ध करण्यासाठी? मलबार हिलचा बंगला घेणारा आपलं अस्तित्व विसरून जाणारा अण्णाभाऊ जो आमचा मार्गदर्शक आहे तो नव्हता। अण्णाभाऊंनी नाकारलं आणि ते म्हटले या चिराग नगरातच माझी सगळी माणसं राहतात, ज्यांच्या संदर्भातलं मी साहित्य लिहितो आणि ते माझ्या बाकीच्या समाज बांधवांसाठी मार्गदर्शक ठरतो। अण्णाभाऊंच्या सोबतच आपल्याला मातंग समाजाच्या महान व्यक्ती ज्या आहेत त्यांचंही स्मरण करणं गरजेचं आहे। मुक्ता साळवे 1855 मुक्ता साळवे यांचं पत्र, लहुजी उस्ताद यांचं योगदान, या सगळ्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, मला तर कधी कधी मातंग समाजाने खांद्याला खांदा भिडवून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये
दोन पावलं पुढे जाऊन समाजाचं नेतृत्व करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतो। एकदा मी टेलिव्हिजन वरती प्रोग्राम बघितला, आरक्षणाच्या पोटातलं आरक्षण, अरे कसलं आरक्षण, कसलं पोट आणि त्यातलं आरक्षण, आपण सगळे एक आहोत। आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत, कुठल्याही प्रकारे आपण त्या प्रयत्नांना बळी पडणार नाही याचा प्रयत्न करणं आणि त्या सोबतच समाजाचा एकत्र राहून उत्कर्ष कसा होईल, सातत्याने या संदर्भामध्ये अण्णा भाऊंचं मत होतं की आपण सगळे एकत्र असणं गरजेचं आहे। साहित्य कशासाठी? साहित्य बदलासाठी, साहित्य परिवर्तनासाठी, साहित्य विद्रोहासाठी। मी तर म्हणेन की अण्णाभाऊ साठे इज अ सिंबल ऑफ प्रोटेस्ट, विद्रोह। आणि हा विद्रोह करताना जे कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान आहे जे तंतोतंत साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी उतरवलं, काय म्हणतंय तत्वज्ञान, फिलॉसॉफर्स हॅव इंटरप्रिटेड द वर्ल्ड इन व्हेरियस वेज, तत्ववेत्त्यांनी जगाचं विश्लेषण अनुमान अन्वयार्थ विविध प्रकारे काढलेले आहेत, जगण्याचा वागण्याचा हे जग कसं चालतं याविषयीचा, मग तो अँथ्रोपॉलॉजिकल असेल आणि त्यातून निर्माण झालेली एथनोग्राफी असेल, फिलॉसॉफर्स हॅव इंटरप्रिटेड द वर्ल्ड इन व्हेरियस वेज, द पॉइंट हाउएव्हर इज टू चेंज इट, बदल, जे आहे ते साचले पण नष्ट करणे, कोंडी फोडणे, बांध फोडणे, पाणी वाहतं करणे, कितीही आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील सनातनी, आपण त्याला बळी पडणे म्हणजे आपण मागासलेले आहोत हे सिद्ध करणे। आपण एक आहोत, आपण एक राहू आणि तसेच एकत्र पुढे जाऊ। १९५८ सालचं साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, महान कवी, जागतिक पातळीवरचे कवी, गोलपीठाकार नामदेव ढसाळ यांनी अण्णाभाऊंविषयी म्हटलं की हा माणूस आमचा सगळ्यांचा नुसता मार्गदर्शक नाही तर हा विश्वव्यापी साहित्यिक आहे। लेनिनग्राडचा पोवाडा, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, एका बाजूला बंगालची हाक, तर पुढे अंमळनेरचे हुतात्मे, माणूस बहुआयामी, पॉलिमथ ज्याला म्हटलं जातं, पॉलिमथ। जगामध्ये म्हटलं जातं लिओनार्डो दि विन्सी, मायकल अँजेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पॉलिमाथ।
महात्मा ज्योतिबा फुले, एकच नाही सगळीकडे ज्यांचा वावर आहे, संचार आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व, साहित्य, वक्तृत्व, लिखाण, तत्वज्ञान सगळ्या गोष्टी प्रभावी आहेत। म्हणून कधीच मी अण्णाभाऊ साठेंची तुलना साहित्यिकांशी करत नाही। अण्णाभाऊ साठे साहित्या पलीकडचे जीवनाचे मार्गदर्शक होते। या 1958 दलित साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी म्हटलं, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळ हातावरती आहे। काय सांगतात अण्णाभाऊ यातून? अण्णाभाऊ आपल्याला सहज पहिली गोष्ट तर सगळ्या बिंबवलेल्या, बुरसटलेल्या रूढी परंपरांमधून बाहेर काढतात आणि पुढे जाऊन ज्याला आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर, ते बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते दलितांचं, श्रमिकांचं आहे आणि त्यावरती हा पृथ्वीचा डोलारा तरंगतो आहे। सांभाळला जातोय, उचलून धरलंय त्यांनी अलगद, साहित्यापेक्षा कितीतरी जास्त तत्वज्ञान अण्णाभाऊ आपल्याला यातून सांगून जातात। असा हा तत्ववेत्ता, उत्क्रांत, सहज घडलेला नाही, निरीक्षण अवलोकन किती सूक्ष्म, जे पाहिलं जे टिपलं ते तसंच्या तसं साहित्यात उतरवलं। बरं, नुसतं उतरवलं नाही तर त्यातून संदेश दिला। अण्णाभाऊंचं जीवन हा त्या काळाचा इतिहास आहे, त्यांचा पूर्ण जीवनपट हा त्या काळाचा इतिहास आहे। वडिलांना घेऊन मुंबईला आले, 450 किलोमीटर चालत आज आपण जे म्हणतो की बाबासाहेब म्हटले शहराकडे चला, हा सोडून द्या गाव गाडा, कारण तो जाती प्रथेने बरबटलेला आहे। 4 तासाच्या मुदतीमध्ये केलेल्या लॉकडाऊनमुळे आमच्या माणसांना, मायग्रंट लेबरर्स यांना गावी परत जावं लागलं, जो गावगाडा ते सोडून आले होते। आपण कधी या गोष्टीवर विचार करत नाही, ज्याला रिव्हर्स मायग्रेशन म्हटलं जातं। सगळ्या डिबेट्स बघा, कुठल्याही डिबेटमध्ये 70 वर्ष बाबासाहेबांच्या आदेशानुसार जे आपण शहराकडे आलो, त्या शहराकडून यांनी आपल्याला परत गावाकडे जायला लावलं आणि म्हणून त्या दिवसापासून एकच चाललंय, लॉकडाऊन योग्य, लॉकडाऊन योग्य, केला तो चांगला। अहो 4 तासात का? बघा ना तुमची टाइमलाईन। January 30 पहिला पेशंट मिळतोय केरळमध्ये,
24-25 फेब्रुवारीला ट्रम्प येतोय मोटेरा स्टेडियमला, वल्लभभाई पटेल स्टेडियम, एक महिना नंतर जवळजवळ, दरम्यानच्या काळात काही लोक इन्फेक्ट झाले नाही। आज काय परिस्थिती आहे त्या अहमदाबादची, आणि त्यानंतर बघा 23 मार्च म्हणजे परत एक महिना सरकार पाडलं काँग्रेसचं मध्य प्रदेशमध्ये आणि बीजेपीचं सरकार स्थापन केलं। अरे का त्या सगळ्या राजकारण्यांना होणार नाही, कोविड पॉझिटिव्ह का होणार नाही, लाईन मध्ये लागलेले आहेत येदियुरप्पा पासून ते शिवराज सिंग चव्हाण पर्यंत, स्वतः अमित शाह सुद्धा। सायंटिफिक टेम्परमेंट असलं पाहिजे, काय म्हटलंय अण्णाभाऊ साठेंनी, विज्ञानवादी। काय म्हणते आपली कॉन्स्टिट्यूशन, 51A (h) काय म्हणतो, सायंटिफिक टेम्परमेंट, विज्ञानवादी। कुठे विज्ञान, कुठे टाळ्यान, कुठे थाळ्यान, कुठे दिवे। आणि 24 तारखेला लॉकडाऊन, 23ला ते ऍडजस्टमेंट आणि नंतर 24ला लॉकडाऊन। सगळी आमची माणसं चालत, अण्णाभाऊंच्या त्या 450 किलोमीटर वरून मला आठवलं किती अन्याय, किती अत्याचार, काय झालं असेल त्या लोकांचं, कधी कळेल आपल्याला काय झालंय त्यांचं। ते मोठ्या बॅगेवरती मुलगी बसली आहे, तिची आई बॅग ओढते, त्या वज्रेश्वरी जवळ रात्री 12 वाजता बरखादत्तने मुलाखत घेतली सगळ्या जाणाऱ्या लोकांची, रवीश कुमार देश की बात, रवीश कुमार के साथ रोज आपल्याला बघायला मिळतं। आणि त्यानंतर आता घाट घातलेला आहे नवीन शैक्षणिक धोरण, बोलणार आहे मी आपल्याशी याविषयी सविस्तर, सगळ्या गोष्टींची माहिती करून घेऊ। सर्वजित बनसोड आणि राहुल खांडेकर यांनी आपल्याला ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्याला डिजिटल बनवलंय त्यांनी, मनातली सगळी इतक्या दिवसांची खदखद ओकण्यासाठीचा प्लॅटफॉर्म, विचार मंच उपलब्ध झालेला आहे, उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, फायदा घेऊया। सगळ्या गोष्टी त्यातले बारकावे पहिल्यांदा फॅक्च्युअली वी शुड बी करेक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं। मी काही साहित्यिक नाही, परंतु अण्णाभाऊंच्या साहित्याच्या आधारे समाज परिवर्तनाचं जे सूत्र अण्णाभाऊंनी हाती घेतलं आणि प्रभावीपणे राबवलं, त्या प्रभावाखाली येण्यासाठी तुम्ही साहित्यिकच असलं पाहिजे असं काही नाही। कसं वागावं, कसं जगावं, त्यांचा कोणताही नायक, लोकनाट्य केलं त्यांनी, तमाशा नाही, गणगळण नाही, प्रस्थापित रूढी परंपरांना फाटा देण्याचा काय जबरदस्त प्रयत्न आहे आणि किती यशस्वी प्रयत्न आहे, किती चांगला प्रयत्न आहे। लावण्या लिहिल्या, आपण स्त्रीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्या लावण्यांच्या आधारे। अनंत फंदी आणि पठ्ठे बापूराव यांच्यासारख्या लावण्या नाही लिहिल्या, स्त्रीचा सन्मान वाढणं, तिचा दर्जा वाढणं,
दर्जा प्राप्त करून देणं, सन्मानाची एक जागा निर्माण करणं, या इतकं महान कार्य, मोठं कार्य अन्य कोणतं असू शकेल असं मला वाटत नाही। पीपल्स थिएटर मध्ये होते, राइटर्स असोसिएशन मध्ये होते, ज्याला आपण कमॉडिफिकेशन म्हणतो, ऑब्जेक्टिफिकेशन, कमॉडिफिकेशन, स्त्री जणू काही वस्तू आहे वापरण्याची, काम संपल्यानंतर दूर करण्याची, अशा प्रकारची जी बाजारू प्रवृत्ती समाजामध्ये बोकाळलेली असते आणि तशाच प्रकृती प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासाठी जो तमाशा हा प्रकार बाहेर येतो, त्या प्रकारामध्ये अण्णाभाऊ लिहित नाहीत, सादर करत नाहीत, तो कलाविष्कार ते नाकारतात। खूप काही शिकता येईल। अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये गाणी लिहिता, नाच गाणी करता मी सातत्याने पाहत असतो। याद राखा, काहीतरी अर्वाच्य करू नका, महान माणसाला महानच राहू द्या, आपलं कर्तव्य आहे ते। लिहायचं झालं तर चांगलं लिहा, लहुजी सारखं वागूया, मुक्तासारखं वागूया, अण्णांसारखं वागूया। अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षात एक अत्यंत महत्त्वाची मागणी जी जोर धरू लागलेली आहे, त्याला सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। मी या विचार मंचावरून आपल्याला आवाहन करतो, अण्णाभाऊ साठे यांना डिलेट डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि भारतरत्न मिळण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया। काही उपकार नाही होणार आहेत अण्णाभाऊ साठेंवरती, दलित समाजावरती, अण्णाभाऊ साठे त्यापेक्षा कितीतरी वरच्या पातळीचे आहेत। आपल्याला रशियाचं मी सांगितलं उदाहरण, त्यामुळे या वर्षामध्ये हा निर्णय झालाच पाहिजे, अण्णाभाऊ साठेंना डिलेट आणि भारतरत्न। मला खात्री आहे की सरकार निश्चितपणे या गोष्टीचा विचार करेल आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करेल, माझ्या मनात काही शंका नाही। आणि तो आपण कशा प्रकारे ती मागणी, त्यातला जोर आणि ती फलद्रूप होईल कशा प्रकारे प्रयत्न करतो, याला खूप महत्त्व आहे। आणि जेव्हा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळेल, मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा तो विजय असेल। जय भीम, जय भारत।